मुंबईत गोरेगावच्या एनएससी संकुलामध्ये शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा 21 सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या माध्यमातून उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये 40 मिनिटं जवळपास चर्चा झाली आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये नवी समीकरणं कशी असतील यावरून आता चर्चा रंगल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. 12 आमदारांच्या यादीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मविया सरकारची यादीही रद्द केल्याचं राज्यपालांना पत्र दिलेलं होतं आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना नवी यादी दिल्याची शक्यता आहे. काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात एल्गार केलाय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही आजपासून सुरू होतीये. कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रेची सुरुवात होतीये आणि 150 दिवस 12 राज्यांमधून 2 केंद्रशासित प्रदेशांमधून ही भारत जोडो यात्रा निघणार आहे. राहुल गांधींनी श्री पेरुंबलूर इथं राजीव गांधी यांच्या स्मारकाला वंदन करून यात्रेला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवानंतर काँग्रेसचे 2 बडे नेते भाजपात येणार असा मोठा दावा कृपाशंकर सिंग यांनी केलाय. हे नेते सध्या दिल्लीवारी करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कृपाशंकर सिंग यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते बोलत होते. किरीट सोमय्या यांचा रत्नागिरी दौरा पुन्हा एकदा आखला गेलाय. भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याच्या प्रक्रियेला गती देणं हे प्रमुख कारण यामागे आहे. दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी, दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक आणि त्यानंतर जीपचे सीईओ यांची भेट ते घेणार. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंचा खरपूस समाचार घेतलाय. आदित्य ठाकरे हे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत असा टोला गुलाबरावांनी लगावलाय. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. जे गोधडीची भाषा करतात त्यांना गोधडी दाखवून देऊ असा इशारा खैरेंनी दिला. पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं निम्म्यानं कमी होणार आहे. पुस्तकामध्ये वहीची पानं जोडली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागानं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यामुळे वह्यांचं ओझं आणि प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना सरकार मोफत पुस्तकं देणार आहे. डोंगर भागामध्ये प्रवासासाठी मोफत रिक्षा किंवा तत्सम विशेष वाहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेतल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक आता जाहीर केलेलं आहे. विद्यार्थ्यांना ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं पुरवणी वेळापत्रक जाहीर केले आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आता 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरता येईल. हळद लागवडीमध्ये मराठवाड्यानं सांगली आणि साताऱ्याची मक्तेदारी आता मोडली आहे. यंदा सर्वात जास्त हळद लागवड ही हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली आहे. हिंगोलीसह नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्याला अतिवृष्टीच्या अनुदानातून बाद करण्यात आलंय. औंढा तालुक्यामध्ये केवळ 5,250 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं तालुका प्रशासनानं अहवाल पाठवलाय आणि त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीपासून औंढा नागनाथ तालुका आता मुकणार आहे. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या बोडखा गावच्या अशोक ढेरे या शेतकऱ्यानं 4 एकर मोसंबी बागेवर बुलडोझर फिरवला. यंदा मोसंबीची सतत फळगळ होतीये आणि मोसंबीला 17,000 रुपये प्रति टन असा कमी दर मिळतोय त्यामुळे ढेरे यांनी बागच उखडून टाकली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24